बांधकाम करणारे मजूर बाळू विश्वनाथ बाबूल यांचा जवळच असलेल्या विद्युत तारेवर तोल गेल्याने त्यांना शॉक बसलाय. यात बाळू हे बाजून गंभीर जखमी झाले आहेत. हा प्रकार त्यांच्या सोबत काम करणाऱ्या कामगारांनी पाहिला असता त्यांनी लाकडाच्या सहाय्याने त्याला बाजूला केले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. बाळू यास ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यास तातडीने लोणी येथील प्रवरा हॉस्पिटल येथे हलवण्यात आले आहे. प्रतिनिधी अभिषेक, SP 24 तास, कोपरगाव. या बातमीबरोबरच बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती आणि विश्रांतीनंतर पाहणार आहोत पुढील बातमी.